नमस्कार मालक। नमस्कार। आपला परिचय? आकाश विष्णू पाटील, अकोले मंद्रुप, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। काय करत आहे सध्या? शेती। शेती कधीपासून? 5 वर्ष झालं। शिक्षण? दहावी। दहावी नंतर पुढे नाही काय केलं? नाही, शेती करणार, शेतीची आवड असल्याने। का कोण सांगितलं म्हणून का स्वतःच्या मनाने शेती? स्वतःच्या मनानं। का शेतीमध्ये काय एवढं विशेष? शेतीमध्ये आपल्याला आवड आहे, गायची, गुराची, म्हशी। ही आवड कोणी लावली का तुमची तुम्हाला स्वतःला लागली आवड? आमची आम्हाला लागली। या शेतीसाठी कोण गुरु आहे का तुम्हाला शेती कर म्हणून? नाही, कोण नाही। बरं, शेती करताना कोणकोणत्या गोष्टीचा आनंद मिळतोय? काय आपलं मालक, स्वतः मालक असल्यामुळं काय अडचण येत नाही। बरं, कोण आपल्याला वेळ टाईम स्वतःच्या म्हणण्याने काम करणे, स्वतःच्या म्हणण्याने बसणे, म्हणजे एक मालक बनू शकतो आपण। मालक बनू शकतो। बरं, मग नोकरी क्षेत्रात काय अडचण आहे? नोकरी क्षेत्रात टायमाला जाणे, टायमाला येणे, नोकऱ्या नाहीत, त्यामुळे शेती करणे। बरं, आणि देशी संगोपन म्हणजे गायीचं सांभाळणे कधीपासून आहे? गायीची संगोपन 10 वर्ष झाली की। वडलो पर्जेत आहे का? नाही, आपण घेतलेली। तुम्ही स्वतः? स्वतः। हे ज्ञान कुठून आलं, कसं आलं गया सांभाळायचं? देशी गाय असावी दावणीला म्हणून आपण घेतली। हे कोणी सांगितलं का ह्याला गुरु कोण आहे? कोण नाही, आपण स्वतः। बरं, अशी कोणती घटना आहे तुमच्या डोक्यात आलंय की देशी गाय सांभाळावी? असावी एखादी चांगली गाय जातीवंत म्हणून आपण ठेवली। मग हे कोणाकडून शिकाय मिळालं का? हे तुमचं तुम्हाला कसं काय डोक्यात आलं? असावी लोक आता गुरु करतील चांगली खिलार ही म्हणून आपण एखादी असं आपल्या दावणीला। म्हणजे अर्थात इतरांची चांगली गोष्ट बघून डोक्यात टोपेटली। टोपेटली चांगली गोष्ट। आज काय करतात लोक, जर्सी करायला लागली म्हणून ती जर्सी करायला जातात। बरोबर, तर आज तुम्ही काय केलं, दुसरे खिलार सांभाळतात म्हणून त्यांचं चांगली गोष्ट बघितली आणि जातीनं परत खिलार पालक तयार झाला। बरोबर, पूर्ण नाव परत एकदा सांगा। आकाश विष्णू पाटील, राहणार अकोले मंद्रुप, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। बर, आकाश मालक, आज इकडे येण्याचं कारण काय? की वळू चांगला असल्यामुळं पैदास चांगली होती, पुढे विकण्यासाठी आपल्याला चांगलं ही पैदास होते, त्यामुळं तुमचं चॅनल बघून आम्ही हितपूर पोचलो। ह्या वळूची माहिती कोणी पोचवली? ती चॅनल खिलार महाराष्ट्र काय ती चॅनल, खिलार शेतकऱ्यांची शान, खिलार शेतकऱ्यांची शान ही चॅनल बघून आम्ही तुमच्या संपर्क साधला आणि हितपर पोचलो। आज खिलार कोण सांभाळतो? ज्याला नाद आहे तो शेतकरीच। शेतकरी चॅनलचं नाव काय आहे? जो खिलार सांभाळतो त्याचं चॅनलचं नाव आहे, लक्षात आलं का? त्याच्यामुळं आयुष्यभर कधी विसरायचं नाही चॅनलचं नाव। काय चॅनलचं नाव? खिलार शेतकरी ची शान। कोणाची शान आहे? शेतकरी। रगात कोण आटवतं त्याची शान आहे, कोण वैरण कापतं त्याची शान आहे, कोण वैरण पिकवतं त्याची शान आहे, कोण शेण काढतं त्याची शान आहे, कोण पाणी पाजतं त्याची शान आहे। कोणाची शान आहे? शेतकरी। त्याला माणसासारखं कोण सांभाळतं त्याची शान आहे। मग चॅनलचं नाव काय परत एकदा सांगा? खिलार शेतकऱ्याची शान। आता विसरेल का नाव परत? नाही। आपण कोण आहे? शेतकरी। चॅनलला नाव काय आहे? शेतकरी। चॅनल कोणाचं आहे? शेतकरी। मरेपर्यंत कधी चॅनलचं नाव विसरायचं नाही। तर ह्या बैलाची माहिती चॅनल मधून मिळाली। कोणत्या? खिलार शेतकऱ्याची शान। बर, असे कोणता प्रसंग आहे, कोणती व्हिडिओ बघितली ह्या बैलाची माहिती मिळाली तुम्हाला? लय लांबन बघितली ती, सांगलीकडनं, पुन्हा मोहोळकडनं काल बैला गाय आली होती, पुन्हा माळ्यावरनं कोणतं आलं होतं त्यांची बघून आम्ही इथले जवळ असल्यामुळे इथले इथं आणलं आम्ही। ह्या तांडूरमध्ये लांब न आलेली माणसाच्या बातम्या कोणी पोचवल्या? खिलार शेतकऱ्याची शान ह्या चॅनलने। बरं, मग ह्या चॅनलची ओळख कोणत्या गोष्टीपासून झाली? सहज असं बघत व्हिडिओ बघत लागली, आम्ही संपूर्ण बघितले पूर्ण व्हिडिओ। का आठवते एखादी गोष्ट पहिली जुनी की बाबा ह्या चॅनलची अमुक अमक्या गोष्टीमुळे ओळख झाली? राजच्याला आहे कुठली तर आली ती बघा सांगलीकडली। बर, हा, मग त्यांनी राजच्याला आल्यावर त्यांची सोय, खाण्याची सोय, झोपण्याची सोय केली, त्यामुळं मग आम्हाला वाटलं जवळ आपण एवढं चांगलं आहे, लांब लोक येते ती म्हणून आपण इथले जवळ असल्यामुळं जावं एकदा। एवढं काय विशेष वाटलं ते रात्री आली आणि जेवणाची खाण्याची राहण्याची सोय केली? चांगले तुम्ही माणसं चांगली असल्यामुळं हे करते, नाहीतर आता आमची जवळजवळ होते पण ये नाही तर जा म्हणते, त्यामुळं एवढे लांब नाही आलो। माणसं चांगली आहे ती, बैल चांगला आहे। तुमचा पत्ता काय? अकोले मंद्रुप, दक्षिण सोलापूर, आकाश विष्णू पाटील। तुम्ही तिथून आलात तांडूरमध्ये? हा, तांडूरमध्ये। म्हणजे ह्या ठिकाणी जो मान सन्मान दिला जातोय किंवा जे लांबून आलेल्या लोकांना जी वागणूक दिली जाते, ह्या वागणुकीत आणि इतर ठिकाणच्या वागणुकीत फरक आहे? आसमानचा फरक आहे।
ह्या गोष्टीची कल्पना ह्या चॅनलने दिली, चॅनलने दिली काही इतर कोणी दिली गावातल्यांनी दोस्तान? आम्हाला हे गाव सुद्धा माहित नाही, आम्ही विचारत विचारत आलो, चॅनल मुळे माहित झाले गाव. बर, ह्या चॅनल मुळे बैलाची माहिती झाली बरोबर. हा एक भाग वेगळा. त्यानंतर हा बैल अगोदर बघितला होता का डोळ्यान कधी? नाही नाही, चॅनल मुळे चॅनलवर विश्वास ठेवून आम्ही इथं आलो, चॅनलवर विश्वास ठेवून इथपर्यंत आला. आणि बैल पहिल्यांदाच बघितला? पहिल्यांदाच बघितला. काय वाटलं? आता 10 वर्ष झालं तुम्ही खिलारमध्ये काम करताय बरं, तुमचा स्वतःचा अभ्यास काय वाटला बैलाला बघून? बैल चांगला आहे, कसं रक्त चांगलं पाहिजे, स्पीड पाहिजे सध्या, आता शांत जनावर चालत नाही, असं बुजार एक नंबर जनावर, वासरू गई असू, आपलं खोंड असू, करवड असू, तर सध्या त्याला डिमांड आहे. आता ती मनासारख्या गोष्टी झाल्या का? झाल्या. आहे का इथं? ह्या अभ्यास कसा कधीपासून व्हायला लागलाय? गरम पाहिजे, जरा स्पीड पाहिजे, जरा फास्ट पाहिजे, हे आता बघून वरचीवर बैलगाड्या शर्यत ही खोंड आहे ती, पुन्हा गायी असल्या तर चांगल्या गायी, बुजार चांगल्या दिसायला देखणी असल्या तर किंमत येते ना. आपण दुसरी पाळल्यापेक्षा चांगली जातीवंत पाळलेली काय हरकत नाही. या बैलाचा व्हिडिओ फोटो कसा बघायला मिळाला होता? साध्या स्वरूपात का लय असा बनवलेला? नाही नाही, साध्या स्वरूपात माझ्याकडे आहे ती फोटो अजून. तुम्हाला वाटलं नाही काही बैल बाहेर सोडून असा मोकळा सोडून रस्त्यानं शेपूटवर करून असा व्हिडिओ काढला नाही इतर बैलासारखा? मग ही बैलाकडे आपण गई कशी न्यायची, का न्यायची का? आता बघू म्हणलं तिथं गेल्यावर तर कळेल ना आपल्याला, गेल्याशिवाय तर काय कळणार आहे? म्हणजे आज समोर गेल्याशिवाय भेटल्याशिवाय काय कळणार नाही. ठीक आहे, ह्या चॅनल मधून कितपत अभ्यास होतोय किंवा ह्या चॅनल मधून कितपत शहाणपणा येतोय असं कधी वाटलंय का? किती टक्के येतोय? लय टक्के येतो. कसं आता आम्हाला मोबाईल जर नसतं आम्हाला माहीत झालं नसतं ना वळवळी ह्यात आहे, या चॅनलमुळे आम्हाला माहीत झालं आम्ही कितनं गाय आणली. आता आम्ही सांगणार 4-2 लोकांना तिकडं जावा, चांगला बैल आहे पण सांगणार. बरं, या चॅनलच्या माध्यमातून आज तरुण वर्ग शहाणा होतोय का? शहाणा होतो. बरं, ह्या चॅनलच्या कामातून काही कमी जास्त वाटतंय का? काय काय नाही. बर, तुम्ही आज ह्या चॅनलच्या माध्यमातून ह्या तांडूरच्या राजाकडे आलात बरोबर, हे तर खरं आहे. तर ह्या चॅनलच्या कामगिरीमध्ये काय चुकत असेल तरी सांगा आजच आणि आताच, तुम्हाला परवानगी? नाही नाही, काही चुकत नाही, एक नंबर काम ओके तुमचं. ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि मान सन्मान दिला आणि इथपर्यंत आलात. आता इथून पुढे फक्त कट्टर राहण्यासाठी आज विचाराशी खुणगाड बांधायची की आपल्याला ह्या गोष्टीची कट्टर राहायच आहे. तोपर्यंत टोटल युट्यूबवरती सगळ्या गोष्टी बघायच्या, सगळे खिलार बघायचे, सगळे शेतकरी बघायचे, गाठीबिटी करायच्या, आणि त्यानंतर एकदा संगोपनाला व्यवस्थित सुरुवात केली तर परत हालायचं सुद्धा नाही. जसं आपण जन्म दिलेल्या आईबापासोबत कट्टर राहतो, तसं जर आपल्या आयुष्यात खिलार संगोपनामध्ये एका विचाराची ट्यूब जर एखाद्या गोष्टीने पेटवली असेल किंवा एखाद्यापासून आपण जागृत झालो असेल आणि एखाद्याने खरंच आपल्याला चांगला मार्ग दाखवला असेल, तर त्या गोष्टीशी एकनिष्ठ आणि तत्वनिष्ठ आणि एकवचनी एक मार्गी जर राहिलात, म्हणजे अर्थात कट्टर राहायच त्या गोष्टीसोबत, आर्य पार आलं लक्षात. तर इथून सगळ्या तरुण वर्गांना माझी विनंती आहे, कारण का आज कोणती गोष्ट 100% पूर्ण नसते, कोणती गोष्ट 100% शिगेत जात नाही, पण प्रयत्न आपले कमीत कमी कट्टर स्वरूपात असावेत प्रयत्न. ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही मान दिला, सन्मान दिला, इथपर्यंत आलात. आणि आज काय जे तुम्हाला आठवतंय किंवा मोठ्या मनानं एक मनाची दानत तुमच्याकडे मोठी होती म्हणून तुम्ही सांगितलं की खिल्लार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलमधून बातमी बघून आम्ही इथपर्यंत आलो बरोबर. तर इथून पुढचं तुमच्या कर्मावर, तुमच्या विचारावर, तुम्ही किती कट्टर राहताय, किती एकनिष्ठ राहताय, किती एकवचनी राहताय आणि या खिल्लारो किती निष्ठा आहे तुमची, तुम्ही किती प्रेम करताय, त्यातून तुमचे फळ अवलंबून आहे. ठीक आहे, धन्यवाद.